मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी मनपामधील विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय 1 जुलै रोजी घेतलाय. यामुळे मनपातील शाखा अभियंते आता उपअभियंता तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी थेट लिपिक झालेत. परंतु अद्याप या 211 कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधी ऑर्डर मिळाले नाहीयेत. सध्या मुख्य लेखापरीक्षक ही संचिका तपासत असून त्यांच्या अहवालानंतरच ही ऑर्डर कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांची तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती करण्यात आली. यासह उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, कार्यालय अधीक्षक, लिपिक, टंकलेखक, लेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी या संवर्गातील विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामुळे मनपामधील रिक्त पदे भरली जातील. जे कर्मचारी पात्र आहेत त्यांची सहाय्यक आयुक्त विक्रम दराडे यांनी सिनेरिटी लिस्ट तयार केली होती. त्यानंतर त्यांना 5 दिवसाच्या प्रशिक्षणही देण्यात आलं. नंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जे पात्र ठरले त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी MSCIT टायपिंग झालेले नाही त्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला. या कालावधीत MSCIT टायपिंग पूर्ण केल्यानंतरच त्यांना पदाचा आर्थिक लाभ देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु 15 दिवस उलटल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची ऑर्डर मिळाली नाही. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची संचिका सध्या मुख्य लेखा परीक्षक दे का हिवाळे हे तपासत आहेत. त्यांच्या हवाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची ऑर्डर मिळणार आहे.